नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहत आहे न्यूज 18 लोकमत. दुपारच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि बातमीपत्राच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी आहे उरीमधून, कारण उरीमध्ये एका दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात भारतीय सैनिकांना मोठं यश आलंय. तर दुसऱ्या अतिरेक्याचा खात्माही करण्यात आलेला आहे. दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रांचा साठा देखील जप्त करण्यात आलाय. उरी भागात पेट्रोलिंग सुरू होतं आणि त्याचवेळी सैनिकांना पाकिस्तानच्या दिशेनं दहशतवादी घुसखोरी करत असल्याचं दिसलं. आणि त्याच क्षणी झालेल्या चकमकीत एकाला ठार करण्यात आलंय, तर 19 वर्षीय अली बाबर नावाच्या दहशतवाद्याला पकडण्यात आलंय. तर पैशांसाठी दहशतवादी झाल्याची माहिती अली बाबरनं दिली आहे. बाबर हा पाकिस्तानच्या दिपलपूर गावातला रहिवासी आहे. बाबर लष्कर ए तोयबाचा दहशतवादी असल्याचंही आता स्पष्ट झालंय. तर मागच्या 7 दिवसांमध्ये 7 दहशतवाद्यांचा खात्मा भारतीय सैनिकांनी केलाय. Out of these 2 terrorists, 1 terrorist was neutralized on the morning of 26th. Once this terrorist was neutralized, his accomplice, he pleaded to us for us to spare his life. There was a lot of shouting. He said he asked us to spare his life. As is the ethos and value system of Indian Army, we do not use force, lethal force, against any unarmed person. तर या घडीची एक महत्वाची बातमी आपण पाहतोय. दहशतवाद्यांचा घुसखोरीचा डाव या ठिकाणी भारतीय सैनिकांनी हाणून पाडलाय, ज्यामध्ये एक मोठं यश भारतीय सैनिकांना मिळालेलं आहे. ते म्हणजे एक दहशतवादी जिवंत पकडण्यात आलेला आहे. आणि याच संदर्भात आमचे नवी दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत आहेत फोनलाईनवरून. प्रशांत थेट आपल्या सोबत आहेत नवी दिल्लीहून. प्रशांत, खरं तर एक मोठं यश भारतीय सैनिकांना, एक मोठा डाव दहशतवाद्यांचा घुसखोरीचा हाणून पाडलाय. आता जसं हिवाळ्याची सुरुवात होईल त्यावेळेस पाकिस्तानच्या दिशेने, पाकिस्तानच्या सीमा भागातून जास्तीत जास्त दहशतवादी हे भारतीय सीमेत पाठवण्याचा प्रयत्न असतो. त्यासाठी आयएसआयचा पाठिंबा असतो, तिथल्या स्थानिक ज्या फौजा आहेत त्यांच्या देखील पाठिंबा असतो. पण याचमुळे गेल्या काही दिवसामुळे ज्यामध्ये इशारा देण्यात आला होता भारतीय लष्कराला देखील आणि बीएसएफने देखील इशारा दिला होता की महत्वाचं म्हणजे जर बघितलं तर या भागातून दहशतवादी येऊ शकतात, त्यामुळे मोठ्या संख्येनं चौकशी देखील वापरलेली तिथे टेहाळणी वाढवली होती. सोबतच वारंवार तिथे जे लष्कर आहे भारतीय लष्कर हे वारंवार तिथे संचालन देखील करत असतात. आज जेव्हा संचालन करत असताना सकाळी काही दहशतवादी हे भारतीय सीमेमध्ये प्रवेश करत असताना पाहायला मिळाली, त्याचं प्रत्युत्तर भारतीय लष्करांनी दिलं आणि त्यांनी त्याच वेळी एका दहशतवाद्याला ठार मारण्यामध्ये भारतीय लष्कराला यश आलं. तर दुसरा जो दहशतवादी होता त्याला त्याला अटक करण्यामध्ये त्याला त्याला ज्या पद्धतीने अटक केली ते देखील अतिशय ज्या पद्धतीने त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र आणि दारुगोळा जप्त झालेला आहे. या संदर्भात भारतीय लष्कराच्या वतीने स्पष्ट केलेलं आहे की गेल्या काही दिवसापासून साधारणतः 5 ते 6 दहशतवादी हे भारतात प्रवेशासाठी प्रयत्न करत आहे आणि भारतात प्रवेश करून काही हिंसाचार घडवायचा का यासाठी ते प्रयत्नत आहे. आणि त्याचमुळे त्यांच्याकडून काही नकाशे देखील जप्त झाल्याची माहिती पुढे आलेली आहे. त्यामुळे हे एक मोठं यश मानता येईल भारतीय लष्कराचं, ज्या पद्धतीने ही कारवाई झाली आहे. स्वाती बरोबर. प्रशांत, याच संदर्भात निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन सर देखील आपल्या सोबत आहेत. महाजन सर, स्वागत आपल्या न्यूज 18 लोकमतमध्ये. महाजन सर, ज्या सैनिकांच्या जीवावरती खरं तर देश आपला सुरक्षित आहे त्या सैनिकांनी पुन्हा एकदा दाखवून दिलंय की आम्ही सतर्क आहोत, आपल्या देशाच्या सीमांच्या रक्षणासाठी एक मोठा घुसखोरीचा डाव हाणून पाडलाय. हो नक्कीच, ही जी घुसखोरी चालू आहे पाकिस्तानच्या दहशतवाद्यांची ही गेले 2 दिवसापासून सुरू आहे आणि ज्या बातम्या पुढे येत आहेत त्याप्रमाणे जवळजवळ 7 हून जास्त दहशतवादी हे मारले गेलेले आहेत आणि याची किंमत अर्थात आपले 3 सैनिक हे जखमी झाले आहेत अशा प्रकारची बातमी होती. आणि आपल्याला माहिती आहे की जसं तालिबानचं राज्य आलेलं आहे अफगाणिस्तान मध्ये तेव्हापासून ही भीती व्यक्त केली जात होती की असे दहशतवादी पाकिस्तानी ट्रेन किंवा तालिबानचे भारतात घुसखोरी करून काश्मीरमध्ये दहशतवाद वाढवण्याचा प्रयत्न करतील हे लगेचच सिद्ध झालेलं आहे. आणि आपण सैनिकांचं कौतुकच करायला पाहिजे की त्यांनी ही घुसखोरी हाणून पाडलेली आहे आणि पाकिस्तानचा पुन्हा एकदा प्रयत्न यामध्ये अयशस्वी झालेला आहे. परंतु एवढं नक्की की येणाऱ्या काळामध्ये सुद्धा दहशतवाद्यांची घुसखोरी होण्याचे जे प्रकार आहेत ते वाढणारच आहेत, त्याच्यामुळे आपल्याला सतर्क राहावं लागेल आणि पाकिस्तानचे हे सगळे प्रयत्न हाणून पाडावे लागतील.
महाजन सर, ज्या पद्धतीनं जसं तुम्ही आत्ता म्हणालात की येणाऱ्या काळात देखील घुसखोरीचं प्रमाण वाढत जाणार आहे, त्यामुळे आपल्या देशाला सीमेवरचं सुरक्षेचं कडं हे आणखीन मजबूत करावं लागण्याचं एक मोठं आव्हान असेल. नक्की तसं कडं म्हणजे जी तिथे जी अँटी इन्फिल्ट्रेशन ग्रीड आहे किंवा जे आपले सैनिक सीमेवरती असतात त्यांची काही संख्या वाढणार नाही, परंतु एवढं नक्कीच असतं की त्यांच्यावरती ताण हा वाढतो, कारण त्यांना सदैव 24 तास डोळे आणि कान उघडे ठेवून तिथे राहावं लागतं. आणि आता ऑक्टोबरचा महिना सुरूच होईल काही वेळामध्ये आणि तिथे बर्फ पडायला सुरुवात होईल, त्याच्यामुळे तिथे जे आता जे टेम्परेचर असेल किंवा ते सब झिरो म्हणजे अतिशय थंड असेल आणि रात्रीच्या वेळेला ते टेम्परेचर अजून जास्त कमी होतं, त्याच्यामुळे जे सैनिक तिथे घात लावून बसलेले असतात त्यांना म्हणजे फिजिकली आणि मेंटली दोन्ही मोठ्या आव्हानांना तोंड द्यावं लागतं. त्याच्यामुळे ते खरोखरच एक अतिशय आव्हानात्मक असं काम असतं की अशा भागामध्ये थंडीच्या वेळामध्ये रात्रीच्या वेळामध्ये सतर्क राहून पाकिस्तान मधून काही घुसखोरी होत की नाही लक्ष ठेवायचं आणि प्लस जीवाला सुद्धा धोका असतो, त्याच्यामुळे हे जास्त आव्हान असतं. सुरक्षेची कडी अजून जास्त मजबूत करायला तिथे अजून काही जास्त तैनात होईल असं मला वाटत नाही, परंतु जे सैनिक आहेत त्यांना मात्र अगदी पूर्णपणे सतर्क राहावं लागेल, हे सर्वात मोठं आव्हान आहे. अगदी महाजन सर, खूप खूप धन्यवाद आपल्या या प्रतिक्रियेसाठी आणि प्रशांत आपलेही धन्यवाद, वेळोवेळी अपडेट जाणून घेत राहू. आणि यानंतर बघूयात पुढची बातमी. यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेडमध्ये पुराचं पाणी पुलावरून वाहत होतं आणि असं असताना देखील या वाहत्या पाण्यातूनच बस चालवण्याचं जीवघेणं धाडस एसटी चालकानं केलंय आणि यावेळी जे व्हायचं तेच झालं. यावेळी पुराच्या पाण्यात ही बस वाहून गेली आहे, ज्यामध्ये एकाचा मृत्यू झाल्याचंही कळतंय तर 2 जण बेपत्ता आहे. तर तिकडे औरंगाबादमध्ये आज सकाळपासून पावसाचा जोर बघायला मिळतोय. औरंगपुरा भागातील अनेक झाडं उन्मळून पडली आहेत तर काही टपऱ्या ज्या आहेत त्या टपऱ्यांवरच्या दुकानांवरचे पत्रे जे आहेत ते देखील उडून गेलेत. औरंगपुरा इथला रस्ता देखील बंद झाला आहे, त्यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडी देखील बघायला मिळतीये. बीड जिल्ह्यातील आपेगाव इथे मांजरा नदीला आलेल्या महापुरात 10 जण अडकले होते. आत्ता त्यांना सोडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं देखील कळतंय. महापुरामुळे शेतात पाणी शिरून 10 जण शेतात असलेल्या घराच्या स्लॅबवर अडकले. तर उस्मानाबाद जिल्ह्याचा आपण विचार केला तर तिकडे उस्मानाबाद जिल्ह्यातही सलग 5व्या दिवशी मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. पावसाने सगळ्या नद्या पावसाच्या पाण्यामुळे मुसळधार पाऊस बरसला आणि त्यामुळे या ठिकाणच्या नद्या नाले ओव्हरफ्लो झालेत तर अनेक गावातील रस्ते हे वाहतुकीसाठी बंद करण्यात आले. तिकडे जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील काजगाव परिसरातही मुसळधार पाऊस बरसला. या पावसामुळे तिपूर डोंगरी नदीला पूर आला आहे. तर तितूर आणि डोंगरी नदीच्या उगमस्थानावर रात्रभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सलग 5व्यांदा 40 गाव शहरातील 3ही पुलांवरून पाणी वाहत आहे आणि त्यामुळे शिवाजी घाट बाजारात पाणी शिरलं असून जुन्या आणि नव्या गावांचा संपर्क तुटलाय. तर मागच्या आठवडाभरापासून तालुक्यात सर्वत्र पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे नदी नाले ओसंडून वाहत आहेत. पूरस्थिती निर्माण झाल्यानं नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आलाय. 40 गाव तालुक्यातील पातोंडा वाघळी घुसरडी परिसरात अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी सतर्क राहणं, काळजी घेणं, काळजी घेऊन प्रवास करणं हे महत्वाचं आहे, कारण या ठिकाणच्या नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी प्रशासनाकडून देखील अलर्ट देण्यात आलेला आहे, सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. जळगावमधली ही दृश्य आपण पाहतोय, मुसळधार पाऊस सलग काही दिवस कोसळतोय आणि त्यामुळे या ठिकाणच्या नद्या नाल्यांना पूर परिस्थिती आलेली आहे. नद्या नाल्या ओसंडून वाहत आहेत. तर जळगाव जिल्ह्यातील ही दृश्य आपण पाहतोय, जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील काजगाव परिसरातही मुसळधार पाऊस बरसला आणि या पावसामुळे तितूर डोंगरी नदीला पूर आलाय आणि त्यामुळे तितूर नदीचं उगमस्थान असलेल्या पाटणा देवीच्या डोंगरात झालेल्या जोरदार पावसामुळे तितूर नदीला पूर आलेला आहे. दरम्यान भडगाव नागद रस्त्यावरील पूल पाण्यात गेल्यानं लोकांचे मोठे हाल होत आहेत, कारण त्यांना वाहतुकीसाठी दुसरं साधन नाही आहे. नांदेड जिल्ह्यातील पैनगंगा नदीवरच्या सहस्त्रकुंड धबधब्यानं रुद्रावतार धारण केलाय. गेल्या 2 ते 3 दिवसांपासून
नांदेड, हिंगोली आणि यवतमाळ जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच आहे. त्यातच पैनगंगा नदीवरील सर्व प्रकल्प ओव्हरफ्लो झालेत, त्यामुळे सहस्त्रकुंड धबधब्यानं अकराळ विकराळ रूप धारण केलंय. एरवी वर्षभरात एखाद दुसऱ्या वेळेस धबधब्याचं असं विशाल रूप बघायला मिळतं, मात्र यंदा वरुण राजा मेहरबान असल्यानं आतापर्यंत 4-5 वेळा तरी पर्यटकांना हे विशाल रूप अनुभवायला मिळालंय. गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे मनमाडलाही पाणी पुरवठा करणारं वाघधरी धरण ओव्हरफ्लो झालंय. त्याच्या सांडव्यावरून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग होतोय. धरण ओव्हरफ्लो झाल्यानं मनमाडकरांची पाण्याची चिंता मिटली आहे. गेल्या काही दिवसापासून सलग होत असलेल्या जोरदार पावसामुळे मनमाड शहराला पाणी पुरवठा करणारा वाघधडी धरण पूर्ण भरून ओव्हरफ्लो झालेलं आहे. त्याच्या सांडव्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे. सलग दुसऱ्या वर्षी धरण पूर्ण भरून ओव्हरफ्लो झालेलं आहे. एकीकडे धरण पूर्ण भरल्याचे ऐकून नागरिकांना आनंद झाला आहे, तर दुसरीकडे मात्र पालिका प्रशासनातर्फे 15 दिवसाआड केलं पाणी पुरवठा होत असल्यामुळे नागरिकांनी नाराजी देखील व्यक्त केलेली आहे. आगामी सणासुदीचे दिवस आहे आणि धरणही पूर्ण भरलेलं आहे, त्याच्यामुळे पालिका प्रशासनाने किमान आठवड्यातून एकदा तरी पाणी पुरवठा करावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. बबू शेख, न्यूज 18 लोकमत, मनमाड. तिकडे अकोल्यातही मुसळधार पाऊस बरसतोय आणि या सुरू असलेल्या पावसामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत, धरणही ओव्हरफ्लो झाली आहेत. अकोल्यातील सर्वात मोठं धरण असलेल्या काटेपूर्ण धरणाचे 10 पैकी 4 दरवाजे उघडण्यात आले, तर काटेपूर्ण धरणासह लघु प्रकल्पातूनही पाण्याचा विसर्ग सुरू आहे, त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर बातम्यांची अपडेट अशीच आपल्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत. अगदी छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येतो. बघत रहा न्यूज 18 लोकमत. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि आता राजकीय वर्तुळातून एक महत्वाची बातमी आहे. काँग्रेसच्या गोटातून नवज्योत सिंग सिद्धू यांनी पंजाब काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला आहे. याघडीची एक महत्वाची राजकीय वर्तुळातली बातमी आपण पाहतो आणि त्यांनी त्यांचा राजीनामा जो आहे तो सोनिया गांधी यांच्याकडे पाठवलाय, त्यामुळे पंजाबमध्ये काँग्रेसच्या गोटात मोठ्या हालचाली घडताना बघायला मिळत आहे. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा नवज्योत सिंग सिद्धू यांनी दिलेला आहे आणि आपला राजीनामा त्यांनी सोनिया गांधींकडे पाठवलाय. त्यांनी हा निर्णय का घेतला आणि नेमकं काय घडतंय पंजाबमध्ये काँग्रेसच्या गोटात, जाणून घ्यात आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत आहेत. प्रशांत, पंजाबमध्ये काँग्रेसमध्ये नेमकं काय घडतंय? स्वाती, ज्या पद्धतीने काँग्रेसमध्ये आता 3:30 राहुल गांधींची पत्रकार परिषद होती, त्या पत्रकार परिषदेमध्ये संध्या कुमार यशवी शिवानी यांचा समावेश काँग्रेसमध्ये होता. त्याच दरम्यान साधारणतः 3 ते 3:15 दरम्यान पंजाबचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांनी आता पत्रकार राजीनामा सोनिया गांधी यांच्यावर पत्र आहे. त्यांनी स्पष्ट केलं राजीनामा देताना की जे सर्वसामान्यांची भूमिका आहे त्या भूमिकांसोबत मी कधीही कॉम्प्रोमाइज करू शकत नाही आणि मी कधीही पंजाबच्या घोषा आणि एजेंडासोबत आणि वेलफेअरचा जो पंजाबचा म्हणजे कल्याणाचा पंजाब कल्याणाचा जो उद्देश आहे त्या देखील सोबत मी कॉम्प्रोमाइज करणार नाही. त्यामुळे मी माझा पदाचा राजीनामा देत आहे आणि त्यानंतर काँग्रेसचा एक कार्यकर्ता म्हणून मी कार्यरत आहे. अशा प्रकारचं पत्र त्यांनी सोनिया गांधींना म्हटलं आहे. दरम्यानच्या काळात माजी मुख्यमंत्री अमरजीत सिंग हे देखील दिल्लीत पोहोचले आहे, ते अमित शहांची भेट घेणार आहे अशा प्रकारची माहिती पुढे आलेली आहे. त्यामुळे काँग्रेसच्या मुद्द्यावरून काँग्रेसमध्ये सध्या घमासान म्हणजे जवळपास वादळ निर्माण झालेलं आहे. एकीकडे आणि याच वादळाच्या अनुषंगानं दिल्ली आणि पंजाबमध्ये काय काय घडतंय त्याची प्रत्येक क्षणाची अपडेट अशीच आमच्यापर्यंत पोहोचवत राहा. तूर्त प्रशांत, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. तर पंजाब काँग्रेसचं प्रदेशाध्यक्ष पद नवज्योत सिंग सिद्धू यांनी सोडलेलं आहे आणि त्यांनी त्या पदाचा राजीनामा सोनिया गांधींकडे सोपवला आणि त्याच अनुषंगानं आता दिल्लीत देखील घडामोडी घडणार आहेत. आणि राजकीय वर्तुळातल्या बातमीसोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट्ससह लगेच पुढच्या बुलेटिनमध्ये परत येतो. बघत रहा न्यूज 18 लोकमत.